नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बायजूस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे एमपीएससी पॉईंट पॉइंट ऑफ व्यूच्या या मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत या लेक्चरमध्ये डिस्कस करूया शिवसेनेचं धनुष्यबान चिन्ह निवडणूक आयोगाने का गोठवलेलं आहे आणि जर आता चिन्ह आणि नाव हे गोठवलं असेल तर यापुढे आता कोणत्या गोष्टी होऊ शकतात हे देखील आपण डिस्कस करूया आणि या सर्व मुद्द्याला आपण आपल्या परीक्षेच्या दृष्टीने याला पाहूयात पुढे जाऊयात पण त्या अगोदर काही एक महत्वाच्या आपल्या सर्वांसाठी माहिती आहे ती समजून घेऊया राज्यसेवा दोन हजार तेवीस हा जो पॅटर्न आहे किंवा ही जी नवीन परीक्षा आपली होणार आहे नवीन पॅटर्नुसार परीक्षा होणार आहे तर हा युपीएससी चा पॅटर्न आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की युपीएससी पॅटर्नवरती एन सी आर टी समरी खूप जास्त हेल्प करते तर तुम्हाला मराठीमध्ये एन सी आर टी समरी आता मिळत आहे बघा आपले लेक्चर्स हे तुम्हाला ऍप्लिकेशनला फ्रीमध्ये पाहायला मिळतील ही फ्री एन सी आर टी फाउंडेशन सिरीज आपण आजपासून चालू करतोय ज्योग्राफीचा आपलं लेक्चर हे साडेसात वाजता ऍप्लिकेशनला राहणार आहे चला मुद्द्याकडे येऊयात की शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने का गोठवलं हे समजून घेऊया आणि यापुढे कोणकोणत्या गोष्टी होऊ शकतात यालाही आपण डिस्कस करूयात बघा शनिवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे शिवसेनेचं चिन्ह आहे ते गोठवलं होतं उद्धव ठाकरे व शिंदे गट यांच्यामध्ये याबाबतचा अंतिम निकाल लागत नाही तोपर्यंत हे चिन्ह कुणालाही वापरता येणार नाही हे आयोगाने स्पष्ट केलं होतं परंतु आत्ता वाद का निर्माण झाला किंवा आत्ता काय गरज लागली याची तर कारण लक्षात ठेवा की पूर्व अंधेरी मतदारसंघामध्ये आता पोटनिवडणूक आहे आणि पूर्व अंधेरी निवडणूक मतदारसंघामध्ये ही जी पोटनिवडणूक होणार आहे यासाठी हा निकाल दिलेला आहे की ही पोटनिवडणूक होईपर्यंत कोणालाही शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणार नाही पण आता फक्त हा कायमस्वरूपी निर्णय झाला की फक्त पोटनिवडणुकीपुरता आहे आता सांगण्यात येते की हा फक्त पोटनिवडणुकीपर्यंतचा निर्णय आहे पण यानंतर ज्या काही निवडणुका आहेत त्याच्या अगोदर जर आपल्या आयोगाचा अंतिम निकाल आला तर कोणत्या गटाला ते चिन्ह मिळतं नाव मिळतं किंवा काही जे ठरेल किंवा फ्रीज केलं जाईल या मार्फत पुढे जाताना आपल्याला गोष्टी पाहायला मिळू शकतात पण जोपर्यंत अंतिम निकाल येत नाहीये तोपर्यंत आपल्याला गोष्टी अजूनही क्लिअर होणार नाहीत आता समजून घेऊया की महाराष्ट्रामध्ये हा जो पेच निर्माण झालेला आहे असा पेच भारतामध्ये या अगोदर निर्माण झाला होता का तर बघा बऱ्याच वेळा झालेला आहे रिसेंटली आता ऑक्टोबर दोन हजार एकवीस मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जो लोक जनशक्ती पार्टी आहे एल जे पी आहे याचं बंगला हे निवडणूक चिन्ह ते गोठवलं होतं आता पॉइंट असा होता बघा रामविलास पासवान यांच्यानंतर यांचे बंधू पशु पशुपती कुमार पारस आणि यांचे यांचे चिरंजीव जे तुम्हाला चिराग पासवान पाहायला मिळतात या दोघांमध्ये फुट पडली होती पक्षांतर्गत तर आयोगाने काय केलं निवडणूक आयोगाने काय केलं तर यांचे जे भाऊ होते रामविलास पासवान यांचे पशुपती कुमार पारस यांना एक वेगळं चिन्ह आणि एक वेगळं नाव दिलं आणि चिराग पासवान यांना एक वेगळं चिन्हांनी नाव दिलं यांना जे नाव देण्यात आलं होतं ते होतं राष्ट्रीय लोकजनशक्ती पक्ष किंवा पार्टी आणि चिराग पासवान यांना जे नाव देण्यात आलं होतं तर यांच्या गटाला जे नाव दिलं दिल, ते होतं लोकजनशक्ती रामविलास आणि चिन्ह देखील त्यांना वेगवेगळी देण्यात आलेली होती तर अशी एक घटना आपल्याला ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये घडलेली पाहायला मिळते या अगोदर देखील आपल्याला दोन हजार सतरामध्ये समाजवादी पार्टीबद्दल किंवा एआय एआय डी एम के ज्यांचं द्विपर्ण हे चिन्ह आहे याबद्दलही आपल्याला तमिळनाडूमध्ये गोष्टी पाहायला मिळतात आणि थोडं इतिहासामध्ये गेलो तर काँग्रेसमध्ये देखील इंदिरा गांधी यांना देखील या गोष्टी त्या फेस कराव्या लागल्या होत्या काही चिन्हांवरती वेगळ्या चिन्हांवरती ही निवडणूक आहे ती लढवावी लागली होती सो या गोष्टी अगोदर देखील घडलेल्या आहेत आणि आता आपल्याला समजून घेऊया आपण की निवडणूक आयोग नक्की यामध्ये काय करतंय अशा गोष्टी जर झालेल्या आहेत आतापर्यंत तर निवडणूक चिन्हावरती हक्क कुणाचा हे निवडणूक आयोग कसं ठरवतं हे समजून घेऊया तर बघा यामध्ये तीन मेजर स्टेप्स आहेत पहिली स्टेप आहे की परस्पर विरोधी गट आपापली बाजू निवडणूक आयोगासमोर मांडतात बाजू मांडताना हे सांगतात की कि आपल्याकडे किती आमदार आहेत किती खासदार आहेत फक्त आमदार खासदारच नवे लक्षात ठेवा यामध्ये जे पदाधिकारी असतात यांचाही आकडा महत्वाचा असतो तर याची माहिती या दोनही गटांनी आता निवडणूक आयोगाला दिलेली आहे असं आपल्याला समजतं आता संपूर्ण माहिती ऐकून घेतल्यानंतर प्रत्येक गटाला आपापली बाजू मांडण्याची पुरेशी संधी दिल्यानंतर या गटांपैकी कुठला गट मूळ पक्ष आहे व कोणत्या गटाला त्या गटाला मूळ पक्ष म्हणून मान्यता मिळायला हवी असा निर्णय निवडणूक आयोग इथे घेत असतात आणि निवडणूक आयोगाने जर एखादा निर्णय या संदर्भात घेतला तर आपल्याला पाहायला मिळतं की हा निर्णय सर्व गटांवरती हा बंधनकारक असतो यामध्ये कोणताही बदल नंतर होत नाही तर अशा काही मेजर स्टेप्स आहेत जे आत्ता आयोग आपलं घेत असतं या फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं पण डिस्कस करूया यामध्ये जो पुढचा पॉईंट आहे आपला की हे सगळं कोणत्या गोष्टी अंतर्गत होतं तर बघा एकोणीसशे अडुसष्टला ला आपल्याला एक आदेश पाहायला मिळतो या एकोणीसशे अडुसष्टच्या आदेशानुसार आता आयोग हे निर्णय घेतं पण एकोणीसशे अडुसष्टच्या अगोदर एक कंडक्ट ऑफ इलेक्शन रुल्स एकोणीसशे एकसष्ट होता याद्वारे आपलं भारतीय निवडणूक आयोग विशेष आदेश जारी करायचा आणि विशेष आदेश जारी केल्यानंतर या गोष्टी ठरवल्या जायच्या यातलं एक फेमस उदाहरण तुम्हाला पाहायला मिळतं ते आहे एकोणीसशे चौसष्ट मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियामध्ये पडलेली फूट कारण एकोणीसशे चौसष्ट मध्ये या सी पी आय मध्ये जी फूट पडली होती यामध्ये हे जे गट आहे ते फुटलेला गट निवडणूक आयोगाकडे गेला होता त्यांना पाठिंबा असलेल्या आंध्र प्रदेश केरळ व पश्चिम बंगालच्या आमदार व खासदारांची यादी सादर केली होती व नवीन पक्षाला सी पी आय एम म्हणजेच कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी हे नाव येथे मान्यता मिळावी असा यांनी अर्ज केला होता तर यानंतर या पक्षाला मान्यता देखील भेटली आणि आज आपण पाहतो की सी पी आयचा एक नवीन गट म्हणूया किंवा जो नवीन पक्ष त्यातून स्थापन झाला तो होता मार्क्सवादी याची स्थापना नंतर झाल्याची आपल्याला पाहायला मिळते आता पुढे जाऊयात जेव्हा हा एकोणीसशे अडुसष्ट आपल्याला आदेश पाहिला मी तो त्याचं नाव आहे निवडणूक चिन्हे आरक्षण आणि वाटप आदेश एकोणीसशे अडुसष्ट बघा निवडणूक चिन्हे आरक्षण आणि वाटप आदेश एकोणीसशे अडुसष्ट इलेक्शन कमिशनला राजकीय पक्ष ओळखण्याचा आणि चिन्हांचा वाटप करण्याचा अधिकार आहे ते देत असतं आता या ऑर्डर अंतर्गत परिच्छेद पंधरा या परिच्छेद पंधरा अंतर्गत आपल्याला पाहायला मिळते की मान्यता प्राप्त राजकीय पक्षाच्या नावावर आणि चिन्हावरती दावा करणाऱ्या गटांमधील विवादांवरती आपला भारतीय निवडणूक आयोग म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हा निर्णय आहे तो घेत असतो किंवा यांना हे पावर्स किंवा ही ऑथॉरिटी आहे ती देण्यात आलेली आहे असं आपल्याला पाहायला मिळतं आता पुढे जाऊया आणि डिस्कस करूया यामध्ये की मुख्य पक्षाचं चिन्ह न मिळालेल्या गटाचं काय होतं आता कंडिशन अशी आहे की महाराष्ट्रामध्ये समजा या पोटनिवडणुकीसाठी शिंदे गटाला एखादं नाव भेटलं आणि अं एखादं चिन्ह भेटलं आणि था उद्धव ठाकरे गटांना एक तुम्हाला पाहिलं म्हणते की एखादं नाव भेटलं आणि एखादं चिन्ह इथे भेटलेलं आहे पण पोटनिवडणूक झाली आणि या यावेळेस ज्यावेळेस अंतिम निर्णय आपलं निवडणूक आयोग देईल आणि अंतिम निर्णयामध्ये शेवटी हे जे मूळ शिवसेना नाव आणि दुसरं म्हणजे धनुष्यबाण हे चिन्ह हे कोणत्या ना कोणत्या एका गटाला इथे द्यावं लागेल मग त्यामध्ये ते नाव देताना अंतिम जे फायनल जे आपलं मेन नाव आहे शिवसेना आणि जे चिन्ह आहे धनुष्यबाण हे नक्की शिंदे गटाला द्यायचं की उद्धव ठाकरे यांच्या गटाला द्यायचं हे आपल्याला अंतिम अंतर्गत क्लियर होऊन जाईल आता अंतिम निकाल लागल्यानंतर एखाद्या गटाला समजा ते पक्ष आणि त्या पक्षाचं नाव आणि चिन्ह आहे ते भेटलं पण दुसरा जो गट राहिलेला आहे त्या दुसऱ्या गटाला आता नवीन पक्ष म्हणून एक रजिस्टर करावं लागेल त्यांना नोंदणी करावी लागेल की तुम्ही एक नवीन पक्ष आहात आता हा पक्ष राज्यस्तरीय असेल का राष्ट्रीय असेल म्हणजे स्टेट पार्टी असेल का नॅशनल असेल हे मात्र निवडणूक झाल्यानंतर निवडणुकांमधील त्या पक्षाच्या कामगिरीवरती डिपेंड राहील की आता पक्षाला कोणता दर्जा आहे तो दिला जाईल तर अशा प्रकारे निवडणूक पक्षाचं किंवा मुख्य पक्षाचं चिन्ह न मिळालेल्या गटाचं आहे ना आपल्याला पाहायला मिळतं पुढं काय होतं पण समजा एक कंडिशन अशी होऊ शकते ही डिस्कस करणं आवश्यक आहे कि समजा भविष्यामध्ये हे दोनही प्रतिस्पर्धी गट एकत्र आले किंवा यांनी एकत्र यायचं ठरवलं तर, तर काय यांना परत एकदा रिटर्न येण्यासाठी चान्सेस आहेत का तर बघा जर या दोनही गटांनी किंवा जो गट फुटलेला आहे यांनी ठरवलं की आपल्याला आता परत एकदा तो जो जुना पक्ष आहे या यामध्ये यायचा आहे तर पुन्हा एकत्र आल्यानंतर दावेदार पुन्हा इलेक्शन कमिशनकडे जाऊ शकतात त्यांच्याशी संपर्क साधू शकतात आणि एक पक्ष म्हणून ओळखले जाण्याचा प्रयत्न करू शकतात इलेक्शन कमिशनला एका पक्षामध्ये या दोनही गटांना विलीनीकरण करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे आणि मूळ पक्षाचं चिन्ह म्हणजे धनुष्यवान आणि नाव म्हणजे शिवसेना हे परत पुनर्संचयित करण्यात येऊ शकतं जर या दोनही गटांनी परत एकत्र यायचं ठरवलं तर तर असा एक पॉईंट मेजरली आपल्याला पाहायला मिळतो जो आतापर्यंत घडलेला आहे आता, आता इथून पुढे काही दिवसांनंतरच आपल्याला समजून जाईल की अ एकनाथ शिंदे यांच्या गटाला कोणतं नाव भेटत आणि कोणतं चिन्ह इथे भेटता आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाला कोणतं नाव आणि कोणतं चिन्ह इथे भेटणार आहे हे लवकरच आपल्याला क्लिअर होऊन जाईल पण शेवटी डिस्कस करूया भारताचा निवडणूक आयोग सर एवढ्या पावर्स याला कुठून आल्या म्हणजे आपण म्हणतो की सुप्रीम कोर्ट मधून ही केस जी आहे किंवा हा जो निकाल आहे तो फायनली इकडे गेलेला आहे भारतीय निवडणूक आयोगामध्ये गेलेला आहे तर बघा भारताचा निवडणूक आयोग इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ही एक घटनात्मक संस्था आहे देशामध्ये इलेक्शन घेण्यासाठी या गट, आपल्या घटनात्मक संस्थेचा संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे आणि स्थापना ही कलम तीनशे चोवीस राज्यघटनेचं कलम तीनशे चोवीस या अंतर्गत करण्यात आलेली आहे तर हे एक आपल्याला पॉवरफुल एक आयोग किंवा कमिशन पाहायला मिळतं आपल्या देशामध्ये भारतीय निवडणूक आयोग ही संसद राज्य विधिमंडळ यानंतर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुका घ्यायचं काम करत या चार मेजर इलेक्शन तुम्हाला पाहायला मिळतात आपले भारताचं निवडणूक आयोग ते घेत असतं तर असा हा संपूर्ण पॉईंट होता कमेंट करून आम्हाला नक्की सांगा की तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलेलं आहे आणि तुमचं याबद्दल काय मत आहे थोडी इन्फॉर्मेशन मी आपल्या बॅचेस बद्दल देतो तुम्ही जर दोन हजार तेवीसच्या बॅचसाठी प्रिपेअर करत असाल दोन हजार तेवीसच्या एक्झामसाठी प्रिपेअर करत असाल लक्षात ठेवा आजपासून म्हणजे दहा ऑक्टोबर पासून एक नवीन बॅच राज्यसभेची चालू होत आहे या बॅच मध्ये एनरोलमेंट करा सर्व नवीन फीचरनुसार आपण ही बॅच आहे ती चालू केलेली आहे या बॅच मध्ये तुम्हाला खूप सारे फायदे ते मिळून जातील यानंतर कंबाईनचा नवीन सिलेबस आल्यानंतर आपण कंबाईनची बॅच देखील चालू करूयात हे सर्व आपले टॉप फॅकल्टीज तुम्हाला पाहायला मिळतात ही एनसीआरटी फाउंडेशन सिरीज तुम्ही नक्की आजपासून अटेंड करा टेलिग्रामला जॉईन झाला नसाल तर टेलिग्रामला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथून डाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता आणि बायजूस एक्झाम्पल ऍप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर नक्की तुम्ही डाऊनलोड करू शकता म्हणजे अप्लिकेशनचे असेही लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील सो so, या लेक्चरमध्ये आपण थांबूयात एम पी एस सी पॉईंट ऑफ व्ह्यूच्या एका पुढच्या लेक्चरमध्ये आपण एका नवीन विषयासोबत भेटूयात धन्यवाद